दारिद्र्याच्या संशयावरून पुरंदर तालुक्यातील माळशिरसीतील महेश बनकर याने दिनांक 25/2/2023 रोजी सायंकाळी 6 सुमारास सासवड जवळील फॉरेस्टमध्ये आपल्या पत्नीला नेऊन गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारलाय. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 119/2023 भादवी कलम 498A 302 304B 34 प्रमाणे फिर्यादी अनिल हनुमंत चव्हाण वय वर्ष 18 धंदा मजुरी राहणार आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे यांनी आरोपी कमलाबाई पंडित बनकर महेश पंडित बनकर दोन्ही राहणार माळशिरस तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांचे विरोधात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे करत आहेत. सर, काल पुरंदर तालुक्यामध्ये एक मर्डर झालाय, त्या मर्डर बाबत आपण काय सांगाल? काल साधारण संध्याकाळी 6 सुमारास पोलीस स्टेशनला एक फोन आला आणि सांगितलं की आंबोडीच्या फॉरेस्टच्या बाजूला शेतामध्ये एका महिलेची बॉडी पडलेली. असा फोन आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, पाहिलं, एक साधारण 24-25 वर्ष वयाची एक महिला त्या ठिकाणी शेतामध्ये पडलेली होती फॉरेस्टच्या बाजूला. तिच्या गळ्याला थोडीशी जखम होती आणि जखमेतून खूप मोठा रक्तस्राव झालेला होता. पूर्ण अंगावरचे कपडे तिच्या रक्ताने भिजले होते. त्याच्या बाजूला एक लहान मूल होतं तिथंच आणि ते लहान मूल त्या ठिकाणी रडत थांबलेलं होतं. तिथे गेल्यानंतर मग आम्ही थोडं आजूबाजूला पाहिलं, त्या महिलेच्या प्रेताचे फोटो काढले, ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, आजूबाजूला विचारपूस केली. तर काही अंतरावर आम्हाला एक छोटी बॅग सापडली. बॅगमध्ये एक चिठ्ठीवर एक नंबर, मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या मोबाईल नंबरवर आम्ही फोन केला तर तो मोबाईल नंबर नेमका ती महिला ज्या ठिकाणी काम करत होती तिथल्या त्या घरमालकाचा होता. त्याच्यानंतर त्या घरमालकाला आम्ही केलं, त्याला फोटो पाठवला आणि सुरुवातीला महिलेची ओळख पटवली. त्या महिलेचं नाव असं होतं अनिता महेश बनकर, राहणार आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे या ठिकाणची ती राहणारी आहे असं तिचं नाव समजलं. त्यानंतर नातेवाईकाला आम्ही तिचा संपर्क केला, नातेवाईक आल्यानंतर प्रेताचा पंचनामा केला, प्रेत पोस्टमार्टमला पाठवलं आणि तिला उडी मारलं याची जरा थोडी प्राथमिक चौकशी केली असता तिचा नवरा सकाळी तिला घेऊन मोटरसायकलवर घेऊन इकडे या आला होता अशी माहिती मिळाली. नवऱ्याला फोन लावला पण त्याचा फोन बंद येत होता आणि त्याच्या घरी पण जाऊन आलो, तो घरी पण नव्हता. पहिल्यापासून नवरा संशयाच्या ह्याच्यामध्ये होता. मग आम्ही कालपासून त्याचा शोध घेत होतो. आज आमच्या टी व्ही पथकाचे APM हांगडे साहेब, गणेश पोटे, सुहास लाटणे आणि निलेश जाधव हे रात्रीपासून त्या आरोपीच्या मागावर होते. आज सकाळी साधारण 12-1 सुमारास तो आरोपी आम्हाला मिळून आला. नायगावच्या शिवारामध्ये तो मिळून आला आम्हाला तो आरोपी. आता त्याला ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान आणि त्याचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे, तिचं प्रेत अंत्यविधीसाठी त्यांच्या नातेवाईकडे दिलेलं आहे. आता या गुन्ह्याच्या संबंधानं त्यांनी का त्या महिलेला मारलं, नेमकं कारण काय, याच्याबद्दल आम्ही आरोपीला विचारपूस करीत आहोत. उद्या आरोपीला कोर्टात आम्ही हजर करणार आहे, पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करत आहोत. या गुन्ह्याचा तपास API विनोद भांगडे हे करत आहे.